अरे आई एम प्रीटी श्योर राइट से वी विल रीच फास्टर। आई वाज हियर 2 डेज अगो, इट्स फास्टर फ्रॉम द लेफ्ट। नो यार, इट्स द राइट। यू कांट ऑलवेज बी राइट नटीना। टर्न राइट। द ओल्ड न्यूज़ स्लाविया। Skoda, simply clever। सिंधुदुर्ग जिल्हा बँक, सिंधुदुर्ग जिल्हा परिषद, गोकुळ आणि भगीरथ प्रतिष्ठान यांच्यामध्ये शेतकऱ्यांसाठी पशुसंवर्धन विषयक गोठा बांधणी, कृत्रिम रेतन सेवा योजना राबवणं आणि बायोगॅस संदर्भात महत्त्वपूर्ण असे 3 सामंजस्य करार झाले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष तळवी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, गोकुळचे कार्यकारी संचालक, भगीरथ प्रतिष्ठानचे डॉक्टर प्रसाद देवधर, जिल्हा बँक संचालक हे या कार्यक्रमास उपस्थित होते. पाहूयात नेमका काय आहे हा सामंजस्य. आज ते 4 पार्टीजमध्ये एकमेव झालेला आहे, सामंजस्य करार झालेला आहे. त्याच्यामध्ये जिल्हा बँक, जिल्हा परिषद, बगेरा संस्था आणि गोकुल मेंबर्स आहेत त्याच्यामध्ये. आणि हे 3 स्कीमबद्दल झालेलं आहे. एक याच्यामध्ये गोपाल सेवादाता, दुसरा आदर्श गोठा बांधणे आणि बायोगॅस बांधणे, या 3 विषयामध्ये झालेलं आहे. आणि पहिला गोपाल सेवादाताचा याच्यामध्ये उद्देश असा आहे की आपण प्रत्येक दूध संघाचं कार्यक्षेत्रामध्ये एक व्हॉलंटिअर सरकार एक तयार करणार आहेत, जे कृत्रिम रेतनाचं जे सर्व्हिस आहे ते त्यांना देता येईल. आणि याचा प्लॅन असा आहे की याच्यामध्ये जे त्यांचा एक 35 दिवसाचं ट्रेनिंग आहे गोकुलकडे, तर याच्यामध्ये 14 जण एकत्रित येऊन त्याला स्पॉन्सर करणार आहेत, जेणेकरून एक असा एक कॅडर तयार होणार प्रत्येक गावाला, जे हा बेसिक ॲनिमल हजबंडरीचे सर्व्हिसेस आहेत ते गावाच्या शेतकऱ्यांना त्यांना देता येईल. बायोगॅस बांधणी आहेत हे एम जी नरेगाच्या अंतर्गत मंजूर कामांपैकी आहे, ज्याच्यामध्ये शासन जे लाभार्थी आहेत त्यांना गोठा किंवा बायोगॅसचा बायोगॅसचा युनिट बांधण्यासाठी त्यांना पैसे देतो आणि त्यांचा जे मजूर आहे त्याचा पैसे ते परतफेड करतो. तर याच्यामध्ये कुठेतरी थोडा डिले होतात काम केल्यानंतर आणि त्यांना प्रत्यक्ष पैसे भेटल्यापर्यंत. तर याच्यामध्ये बँकेने एक गॅप फंडिंगसाठी पार्टनर म्हणून आलेला आहे, जेणेकरून शेतकऱ्यांनी जसं जसं त्यांनी हे साध्य केलं तर त्यांना लगेच त्यांना पैसे भेटणार आणि मग जसं शासनाकडून आलं तेव्हा ते बँकेला नेमकं त्यांना जे आर्थिक भार होणार आहे ते थोडा कमी होणार आणि त्यांना लगेच त्याचं लाभार्थीचा जे फायदा आहे ते भेटणार त्यांना. जिल्हा बँक, जिल्हा परिषद, गोकुळ आणि भगीरथ अशा 4 संस्थांच्या माध्यमातून आपण आज हा सामंजस्य करार केला आहे. या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या दुधा जनावरांना योग्य ती सेवा मिळावी, त्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन योग्य पद्धतीने वेळेत मिळावं आणि त्यांच्या समस्या आमच्यापर्यंत वेळेत पोचाव्या, या दृष्टिकोनातून आपण गोपाळ सेवादाताची निर्मिती करतो आहे. आणि हे सेवादाता निर्माण करण्यासाठी जो काही खर्च आहे तो आम्ही या 4 संस्था मिळून एकत्रपणे करतो आहोत. आणि त्याचबरोबर आपण या जिल्ह्यामध्ये बायोगॅसची निर्मिती भगीरथच्या माध्यमातून जी होते आहे तर ती करत असताना शेतकऱ्यांना काही पैसे अगोदर खर्च करावे लागतात, तर त्याच्यामध्ये भगीरथ ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारे बायोगॅस उभारणार आहे त्या ठिकाणी आपण त्या शेतकऱ्यांना ब्रिज फायनान्स देणार आहोत, कर्ज स्वरूपात रक्कम देणार आहोत. त्याचप्रमाणे आपण या ठिकाणी गोठ्यांची निर्मिती करण्यासाठी, कारण आत्ता आम्ही असं बघितलं आहे आमच्या जिल्ह्यामध्ये राज्याच्या बाहेरून मोठ्या प्रमाणामध्ये जनावरं येत आहेत, परंतु चांगल्या दर्जाचे गोठे नसल्या कारणाने त्याच्या उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम होतो आहे. आणि म्हणून चांगल्या दर्जाचे गोठे निर्माण करण्यासाठी जिल्हा परिषदने जो पुढाकार घेतला आहे तर त्याच्यामध्ये ब्रिज फायनान्स करण्याची भूमिका जी आहे ती जिल्हा बँकेची आहे. आणि म्हणून जिल्हा बँक, जिल्हा परिषद, गोकुळ आणि भगीरथ अशा 4 संस्था एकत्र येऊन जर आम्ही हे काम केलं तर अधिक वेगाने आणि अधिक चांगल्या ताकदीने आम्ही शेतकऱ्याला मदत करू शकतो. ही भूमिका असल्यामुळेच आज आपण महाराष्ट्रातला पहिला प्रयोग या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्यात करतो. मला वाटतं याच्यामुळे जिल्ह्यातल्या दूध उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हा एक महत्त्वाचा अशा प्रकारचा निर्णय आहे आणि त्याचा फायदा या जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी घ्यावा असं मी या निमित्ताने आपल्याला सांगतो. हे बातमीपत्र आणि आमच्या संपूर्ण दिवसभरातले अपडेट्स आपण पाहू शकता मोबाईल ॲपवर. लगेचच प्ले स्टोअरवर जा आणि डाउनलोड करा कोकण सरलाईनचं मोबाईल ॲप.